संसदेच्या लोकसभेच्या सभागृहामध्ये आज तीन अज्ञात व्यक्ती जे आहेत ते घुसलेले होते त्यानंतर सभागृहामध्ये एकच गोंधळ पाहायला मिळाला मात्र घुसलेल्या व्यक्तींना सुद्धा महाराष्ट्रातले शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी सुद्धा पकडलेलं होतं नेमका काय प्रकार संसदेमध्ये घडला हे आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत किती वाजता तुम्ही सभागृहामध्ये गेलेलो होतात आणि हा सगळा प्रकार नेमका किती वाजता घडला नाही आम्ही तर सभागृहामध्ये नेहमीच अकरा वाजता पोहोचलो आज माझा प्रश्न सुद्धा होता आणि त्याच्यानंतर प्रश्न काल झाला त्याच्यानंतर झिरो ओव्हरवरती चर्चा सुरू होती आणि झिरो ओवरती चर्चा सुरू असताना संपतच येत होती की मागून एकदम आवाज आला पहिले एक मुलगा कुदला मग दुसरा कुदला आणि जो पहिला मुलगा कुदला तो एका सीटवरून दुसऱ्या सीटवर समोर समोर येत होता आणि जुता काढण्याचा प्रयत्न करत होता तर आम्हाला असं वाटलं की तो जुत्यामधून जुता फेकण्याचा प्रयत्न करत असेल स्पीकरच्या अंगावर वगैरे येतो आहे असं आणि आम्ही पहिल्या रोमध्ये राहुल शेवाळजी मी आम्ही बसलेलो होतो परंतु जेव्हा त्यांनी पायातनं जुता हा पहिला काढतच होता तर मागच्या वाल्याने त्याच्याजवळ एक कांडी होती त्या कांडीमधून त्यांनी सगळं तो धुवा सोडायला सुरुवात केली आणि तो एकटाच होता त्याला कुणी पकडू शकले नाही कारण सिक्युरिटी पण बाहेर होती आतमध्ये कुणी अलाव नसतातच तर त्याने जर आम्हाला आला मग यांनी पण जेव्हा पायातून जुता काढला आणि लगेच ते नळकांडी फोडली काय केलं ते माहिती जणांना पकडलं नाही आम्ही तो एकच जो धावत धावत समोर येत होता त्याला पकडलं आणि मग आमचं एक राजस्थानचं हनुमान बेनिमल म्हणून खासदार आहे तर त्यांनी पण त्याला घट्ट पकडले सर्वांनी मिळून आता जे काही झालं ते झालं आतमध्ये पण मग त्याला आम्ही बाहेर नेऊन सुरक्षा रक्षकाच्या हातामध्ये त्याला आम्ही हवाले करून दिलं साधारणतः किती धुराच्या कांड्या त्यांच्याकडे होत्या आणि सभागृहामध्ये किती कांड्या त्यांनी फोडले म्हणजे दोन्ही बुटांमध्ये त्यांच्याकडे दोन दोन कांड्या होत्या किंवा अश्रुधूर जे आतमध्ये त्यांच्याकडून फोडण्यात आले ते नेमके किती होते नाही दो दोघाही जवळ एक एकच होते जेव्हा आम्ही त्यांना पकडलं त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये त्या कांड्याचा जो धूर है, का है। ते सोडतच होते तेव्हा आम्ही पकडलं म्हणजे धूर पण एवढा माहिती नाही आता किती डेंजर आहे काय पण त्यावेळेला पूर्ण धूर धूर झाला पण त्याला घट्ट पकडून ठेवण्यात आलं आणि आम्ही आमच्या सुरक्षेच्या हिशोबाने जे ते करायचं त्या व्यवस्था आम्ही तिथे केल्या आणि आत्ताच आम्ही संपूर्ण वेळ जोपर्यंत त्यांना सुरक्षा रक्षकांनी बाहेर नेलं नाही तोपर्यंत आम्ही तिथेच होतो आता सुरक्षा रक्षकांनी नेलेला आहे ज्या खासदारांच्या तामिळनाडूच्या खासदारांच्या वरती त्यांना पास देण्यात आला होता त्यांना सुद्धा स्पीकर मोहोदयांनी बोलावलेला आहे आता संपूर्ण चौकशी सुरू पास नेमकं कुठल्या खासदारांच्या म्हणजे प्रेक्षक गॅलरीमध्ये जायचं असेल तर कोणत्याही खासदाराच्या पासशिवाय जाता येत नाही म्हणजे ते लोकसभेच्या अध्यक्षांच्या आधी सभागृहाकडे म्हणजे कार्यालयाकडे जातं त्यानंतर तिथून सही शिक्का आल्यानंतरच आतमध्ये प्रवेश मिळतो हे सगळं असताना सुद्धा खासदारांकडून नेमकं जाणून बसून त्यांना पास देण्यात आला नाही असं नसतंय की आता तो पण खासदार मला भेटला मी त्याला सुद्धा विचारलं नाव आहे त्यांचं काय तामिळनाडूचे आहेत ते पक्षाचे नाही मला ते एक्झॅक्ट नाही सांगता येणार ना आहे पण शिवप्रताप रेड्डी असं काहीतरी नाव होतं त्याचं पण असं असतं की आम्ही लोक आमच्या पी ए लोकांजवळ पासेस साईन करून ठेवल्या जातात कारण एकमेका खासदारांना गरज असते सर्वांचे पाहुणे येतात तर आम्ही आमच्या खासदारांना ओळखीचं आहे म्हणून त्यांना पास देऊन देतो आणि पी ए लोकांना सांगतो बा या खासदारांची मागणी यांना देऊन दे या खासदारांची मागणी यांना तर त्यांनी पण त्याचंही म्हणणं असंच होतं आम्हाला तो सांगत होता की बा मेरे पास आहे ते मेरे पी एने किसको दे दा नाही आहे तर त्याप्रकारे ते झालं त्याची चौकशी जे व्हायची ते होणारच आहे यात कुठेही शंका नाही आहे परंतु हा दुर्दैवी दिवस आहे आज तेरा डिसेंबरलाच संसदेवर हमला झाला होता आणि त्याच वेळेला या दिवशी अशा प्रकारची घटना होई हा दुर्दैवी भाग आहे संपूर्ण पार्लमेंटमध्ये तो स्मोक एवढा हो आहे आणि आता आम्हालाही पण थोडा त्रास व्हायला लागला तुम्हाला काय नेमका त्रास आता नाही आता थोडं छातीमध्ये जळजळ वाटायला लागते आहे मग आता तिथे डोळ्यामध्ये वगैरे फार आमच्या एकदम जळजळ व्हायला लागली होती डोळ्यामध्ये जळजळ होती नाकामधनं सुद्धा त्रास होत होता परंतु आता ते सर्व गोष्टी होईल आता मी परत मी थोड्या वेळासाठीच म्हणून काही औषधी घ्यायला घरी आलो आणि परत संसदेमध्ये जातो आहे आता ही चौकशी होईल पण ही दुर्भाग्यपूर्ण घटना एवढं आम्हाला सुरक्षा यंत्रणांची चूक आहे म्हणजे ते बुटामध्ये त्या कांड्या घेऊन आलेल्या होत्यात म्हणजे मेटल डिटेक्टर तिथं असतं एवढी सगळी जवळपास तीन टप्प्यांमधली सुरक्षा असते म्हणजे प्रेक्षक गॅलरीमध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला तीन टप्प्यांवरती पास दाखवावा लागतो किंवा तशी तपासणी जी आहे ती केली जाते एवढं सगळं असून सुद्धा हे प्रेक्षक गॅलरीमध्ये पोहोचतात आणि तिथून उडी मारली जाते हे दुर्दैवी मनावर नाही हे मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून त्या सर्व तपासण्या होत असतात आणि पायापर्यंत तर मला वाटत नाही कुणी सुरक्षा रक्षक बी मेटल डिटेक्टरमध्ये या सर्व होत असेल परंतु हे कदाचित पावडर असेल म्हणून ते पावडर त्या मेटल डिटेक्टरला येत नसावं असा माझा स्वतःचा समज झालेला आहे त्यामुळे त्यांनी ते त्या ठिकाणी आणलं असेल आणि म्हणजे ते आ, केमिकल अस होतं त्याच्यामुळे कदाचित स्फोटक पदार्थ त्यामध्ये सापडतात पण असं कोणतं पावडर कोणाचं सापडत असेल असं मला वाटत नाही आणि आता त्या चौकशीमध्ये सर्व गोष्टी समोर येतील की ते कोण होते कुठले होते का बरं आले होते काय घोषणाबाजी केली त्यांनी सभागृहामध्ये नाही जोरात त्यांनी पहिले जेव्हा कुदला तेव्हा फार जोरात आवाज दिला त्यांनी तो आवाज आम्हाला काही आम्ही समोर बसलेलो होतो त्यामुळे तो आवाज आला आम्ही एकदम मागे बघितलं की अरे काय झालं काय झालं ते एक कुदलेला होता दुसरा कुदतच होता आणि एक खासदार तर आम्हाला म्हणाले की तीन होते पण आम्ही दोनच बघितले आणि दोघांनीच ते सर्व प्रकार तिथे केला म्हणून अफरातफरी मच बाहेर येऊन वगैरे सर्व चौकशी झाली पाहिजे नाही नाही चौकशी होणारच आहे संसदेवर या दिवशी कोणी या पद्धतीने आतमध्ये घुसून तर ते त्या ठिकाणी अशा पद्धतीची ती कोणती कांडी होती काय होती ते करणे म्हणजे हे फार गंभीर विषय आहे आणि चौकशी होणारच त्यात कुठे शंकाने चौकशी करावीच लागेल मात्र ज्या खासदारांच्या पासवरती हे गेलेले होते त्या खासदारांची सुद्धा चौकशी होणार आहे खासदारांनी सुद्धा पत्र देताना तपासून दिली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं की कुठला व्यक्ती प्रेक्षक गॅलरीमध्ये जातो आहे किंवा जर समजा पी ए अशा पद्धतीचा कारभार करत असतील तर तीसुद्धा एक सुरक्षेमध्ये चूक ठरू शकते किंवा ते खासदारसुद्धा याला कारणीभूत ठरू शकतात नाही खरंच फार गंभीर बाब आहे आणि आजच्या या घटनेवरून सर्व खासदार हे लोक शिकतील की जो स्वतःच्या ओळखीचा नसेल त्याला त्याशिवाय दुसऱ्याला याच्यापुढे कधी भविष्यात कोणी खासदारांनी पास देऊ नये असं मी सर्व खासदारांना विनंती करतो म्हणजे अनेक खासदारांना आम्ही तिथेच चर्चेमध्ये बोललो की याच्यापुढे आपण कोणालाही पास द्यायची नाही आपल्या अत्यंत जवळचा असेल आपण त्याला ओळखत असेल त्याच्याशिवाय कोणाला पास द्यायची नाही आम्ही आज जेवढे खासदार तिथे होतो त्यांनी निर्णय घेतलेला आहे सर्व खासदारांनी हा निर्णय घ्यावा की विना ओळखीच्या माणसाला किंवा दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून पास देऊ नये हे आता आणि आम्ही तसं करणार हे नक्की आहे महाराष्ट्रातला सुद्धा एक तरुण असल्याची माहिती मिळते तो लातूरमधला होता अमोल शिंदे असं त्याचं नाव असल्याचं कळत आहे मराठीमध्ये तो काय बोलत होता सभागृहामध्ये नाही 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 आता बोलण्याचा विषयच नाही झाला तो म्हणजे आम्ही ज्याला संसदेतून जेव्हा बाहेर नेलं आणि जेव्हा त्याला आम्ही हँडओवर केलं तोपर्यंत तो बोलण्याच्या परिस्थितीतच नव्हता म्हणजे बोलूच शकत नव्हता तर त्यांना आता नेलं आता ते तो शुद्धीवर वगैरे आल्यानंतर त्या सर्व घटना घड तुम्ही आता परत परत हे तर साऊथ इंडियनच होते जे दोघं आतमध्ये आले होते हे साऊथ इंडियनच होते कारण त्यांची भाषा आम्हाला समजत नाही जो एकदा पहिल्यांदा जो ओरडला तो काहीतरी साऊथ इंडियन भाषेतच ओरडला त्यामुळे आम्हाला ती भाषाही कळली नाही तर आम्ही काय सांगणार म्हणजे तो काय बोलला आणि काय नाही बोलला परंतु ही गंभीर बाब आहे हे जरूर मी म्हणेल आपण पाहतोय <perfektionic> की जी घटना घडलेली आहे ती गंभीर बाब आहे त्यामुळे खासदारांनी सुद्धा यापुढे पत्र देताना संपूर्णतः चौकशी करून आणि तपासणी करून द्यावी अशी प्रतिक्रिया कृपाल तुमानी दिलेली आहे मात्र जो प्रकार सभागृहामध्ये घडलेला होता आणि जो दूर सभागृहामध्ये झाला त्याचा त्रास जो आहे तो सध्या होतो अशी प्रतिक्रिया कृपाल तुमानी दिल्याचं पाहायला मिळते कॅमेरा पर्सन राकेश सोनी प्रदीप कापसे टी व्ही मराठी नवी दिल्ली आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं